सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा येत आहे. त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून संबंधित शासकीय यंत्रणांतर्फे घाईघाईत यात्रेच्या मार्गातील खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. तर तिकडे अंबरनाथमध्ये देखील युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ज्या मार्गावरून येणार त्या कल्याण बदलापूर मार्गावरचे खड्डे भरायला घाईघाईत सुरुवात करण्यात आलेली आहे. या खड्ड्या रस्त्यांवरील खड्डे गेल्या 4 महिन्यांपासून कायम आहेत. गेल्या महिन्याभरापासून कल्याण डोंबिवलीकर अक्षरशः खड्ड्यांच्या नरक यातना भोगत आहेत. मात्र पावसाचं कारण पुढे करून महापालिका हे खड्डे भरण्यास टाळाटाळ करते. आपल्या पक्षाच्या युवराजांना कोणत्याही प्रकारे रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी KDMC, MSRDC, MIDC आदी यंत्रणा यात्रेच्या मार्गावरील खड्डे भरण्याचं कामही युद्धपातळीवर करते. दिखाने के लिए कि हाँ हमारा रास्ता अच्छा है, बस उसके लिए इन लोग कर रहे हैं ऐसा, नहीं तो वैसे ही छोड़ देंगे. देखो ना अभी भी सिर्फ भर रहे हैं, वो बना रहे नहीं है, सिर्फ भरते और ऐसा चले जाते हैं, बस हो गया. यहाँ पूरा ट्रैफिक इफिक हो जाना, हम लोग कॉलेज के लिए भी लेट हो जाता है इसके वजह से. मीन्स इन लोग प्रॉपर नहीं है, कभी मतलब जब करना रहेगा तभी करेंगे, मतलब इतना टाइम नहीं करेंगे उन लोग सब. इधर भी नहीं, इधर बहुत बहुत जगह एरिया है जो ऐसे और भी गंदे, इससे भी गंदे. हम लोग यहाँ तो और भी गंदा है. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून. आतिश, सामान्य जनतेच्या नरक यातना दिसत नाहीत, मात्र नेत्यांच्या साठी गालिचे पसरण्यासाठी आता हे रस्ते बुजवले जात आहेत, त्यांच्यावरचे खड्डे बुजवले जात आहेत. कोणकोणत्या मार्गावरचे खड्डे बुजवले जात आहेत, काय अधिक माहिती आहे? हेमाली, काल रात्रीपासूनच सर्व यंत्रणा ही सज्ज झालेली, MSRDC, महापालिका आणि MIDC चे जे जाणारा जो रस्ता आहे जन आशीर्वादच्या जो तिकडनं जाणारे आदित्य ठाकरे त्या रस्त्यावरनं संपूर्ण जे रस्ते आहेत ते संपूर्ण बुजवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे. मात्र नागरिक जे आहेत हे त्रस्त झालेले, संपूर्ण मोठमोठ्याशी खड्डे कल्याण डोंबिवलीमध्ये पडलेले आहेत. तेव्हा हे यंत्रणा ही सज्ज झाली नव्हती, मात्र युवा नेते हे कल्याण डोंबिवलीमध्ये येतात त्यामुळे सर्व यंत्रणा ही सज्ज झालेली आहे. नागरिक हेच प्रश्न विचारतात की नेहमी अशीच नेते जे यावं म्हणजे खड्डे बुजवले जातील, रस्ते चांगले होतील असे हे नागरिकांना. काही दिवसापूर्वी सुद्धा रुद्रनाथ मंगेशकर हे डोंबिवलीमध्ये आलेले, पुन्हा प्रशांत दामले हे डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये आलेले, त्यावेळी सुद्धा त्यांनी या रस्त्याचा रस्ते खराब आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं. मात्र तेव्हा सुद्धा जे अधिकारी आहेत त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. मात्र आज जनआशीर्वाद यात्रा आहे त्यामुळे कालपासूनच ही यंत्रणा ही सज्ज झालेली आहे. हिमाली, धन्यवाद आतिश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.